अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील वाकी गावात मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते पार पडला। या उद्घाटनाप्रसंगी माजी अभियंता जे के चव्हाण, नाना लामखेडे सर, ललित लामखेडे सर, वाकी गावचे सरपंच सुधाकर सुरवाडे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, त्याचबरोबर असंख्य भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजच्या शुभ भूमिपूजन प्रसंगी ज्यांच्या हस्ते आपण भूमिपूजन करतो आहोत त्या जामनेर नगरीच्या प्रथम महिला नगराध्यक्षा आमच्या वहिनीसाहेब साधनाताई, या गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, वाकी खुर्द गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ बंधू भगिनी आणि गुरुतुल्य म्हणजे माझे ते गुरुच आहेत, माझे मोठे बंधू आहेत असे आमचे गुरु लामखेडे सर। आपल्या गावला जेव्हा वाकी खुर्दमध्ये आपण भूमिपूजनासाठी भाऊ आलेत तेव्हा सरांनी आणि आपल्या ग्रामस्थांनी ज्या मागण्या तिथे केल्या होत्या त्या जवळजवळ याच जागेवर बोलते त्या जवळजवळ सगळ्याच्या सगळ्या आपण आता मंजूर केलेल्या आहेत भाऊंच्या माध्यमातून। म्हणजे सभामंडप झालेलं आहे, व्यायामशाळा झालेली आहे, ग्रामपंचायत कार्यालय झालेलं आहे, रस्ता झालेला आहे। म्हणजे मी असं म्हणणार नाही की कामं संपलीत, कारण असं कोणतंच गाव नाही आहे की जिथली कामं संपतात, कारण ही अशी नियत वेळ चालत राहणारी, कायम चालत राहणारी ही कामं आहेत। विकासाची कामं ही कधी संपत नसतात। मी या शुभप्रसंगी आपल्या साऱ्यांनाच धन्यवाद देतो, आम्हाला आपण या कार्यक्रमासाठी इथे बोलवलं, आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या ऋण व्यक्त करतो आणि आपल्या साऱ्यांना विनंती करतो की आम्हाला जायची घाई असल्याने आम्हाला रजा द्यावी। आता आपण बहिणींच्या हस्ते भूमिपूजन करू आणि मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघतो आहे। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज तथा युवक आणि क्रीडा कल्याण मंत्री नामदार माननीय गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रेरणेने मागील 2 महिन्यापूर्वी आपण एक कार्यक्रम या ठिकाणी घेतला होता। त्यावेळेला जे के रावसाहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या कार्यक्रमात जे जे उपक्रम आपल्या गावासाठी या ठिकाणी जाहीर केले होते त्या प्रत्येक उपक्रमाची सुरुवात आपण क्रमाने या ठिकाणी करतो आहोत। तेव्हा अशा या विकास कामाच्या उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभासाठी उपस्थित असलेल्या जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा आदरणीय साधनाताई महाजन, त्याचप्रमाणे या तालुक्याचेच नव्हे तर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे जे विकास कामं या ठिकाणी होतात या विकास कामांचं वाटप, त्याची देखरेख हे सर्व ज्यांच्या आधिपत्याखाली चालतं असे माजी अभियंता आदरणीय श्री जे के चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे या वाकी ग्रामपंचायतीचे सरपंच ललित लामखेडे सर, वाकी खुर्द या ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर भाऊ सुरवाडे, आमच्या या जामनेर आपल्या वाकी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पवारसाहेब, त्याचप्रमाणे नारायणभाऊ मिस्त्री, सर्व ग्रामस्थ मंडळी, या ठिकाणी आज एक चांगला शुभारंभ होतो आहे की आपल्या गाव वाकी गावामधील जी विकास कामं प्रायोजित झालेली आहेत या सर्व विकास कामांचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होणार आहे। तेव्हा उद्घाटन समारंभासाठी या ठिकाणी प्रमुख अतिथी आले, त्यांचं स्वागत करणं हे आपलं ग्रामस्थांचं आद्य कर्तव्य या ठिकाणी ठरतं। म्हणून मी आपल्या या वाकी ग्रामपंचायतीचे सरपंच ललित लामखेडे सर यांना विनंती करतो की त्यांनी साधनाताई महाजन यांचं स्वागत या ठिकाणी करावं। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।